कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. व्हिडिओ आहे संघर्ष फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि याचे डायरेक्टर जनार्दन भाव आणि राष्ट्रपाल भाव हे जोडलेले आहे. अजून एक व्यक्ती आपल्याशी जोडले. पहिले आपण बोलूया संघर्ष फार्मर प्रोड्युसर कंपनीशी. तर जनार्दन भाव आणि राष्ट्रपाल भाऊ तुम्ही जर असाल तर खूप खूप नमस्कार तुम्हाला. नमस्कार सर. हा थोडा आपल्या एफपीओ विषयी माहिती द्या भाऊ, के काय केव्हा आपलं रजिस्ट्रेशन झालं, किती सभासद आहे, किती गावात आपलं एफपीओ आणि काय पिकं आपण घेत आहात. आमचं संघर्ष अग्रो प्रोड्युसर कंपनी सर 15/5/2013 ओके त्याला स्थापना झाली आहे आणि 733 आमचे शेअरधारक आहेत. ओके आम्ही 13-14 पासून शासकीय दराने तूर खरेदी केली 4-5 वर्ष. व्हेरी गुड. हा आणि आता आमचं कृषी केंद्र कृषी सेवा केंद्र चालू आहे थोड्या प्रमाणात. आमच्याकडे भाग भांडवलची कमतरता असल्यामुळे आम्ही मोठ्या प्रमाणात करू नाही शकत. अच्छा बरोबर आहे. कृषी केंद्र केव्हा चालू केलं? कृषी सेवा केंद्र आम्ही 2016 मध्ये चालू केलं. अच्छा त्याला पण 4 वर्ष झाले. हो हो खूप छान बरोबर आहे. आणि दुसरं काय पीक आहे तुमच्याकडे? एक तर तुम्ही तूर सांगितले. हा तूर आहे, कॉटन आहे, सोयाबीन आहे. ओके गहू आणि चणा. ठीक आहे. म्हणजे खरीप क्रॉप मध्ये कॉटन सोयाबीन आणि तूर आहे. हो हो. रबी मध्ये गहू आणि चणा आहे. हो हो. बरोबर. आणि इरिगेशन किती असेल तुमच्याकडे? इरिगेशन फारसं नाही सर, 10-12% इरिगेशन आहे. बरोबर. इरिगेशन कमी आहे ना आपल्याकडे क्षेत्र, म्हणजे कोरडवाहू जास्त आहे. रेनफेड जास्त आहे. रेनफेड आहे. इरिगेशन 15% वर नसेल? नाही नाही 15% वर नाही. बरोबर आहे. ठीक आहे. तर आता रेनफेड मध्ये तुम्ही एक पीक किंवा दोन पीक घेऊ शकता. रबी मध्ये तर कमी होणार तुम्हाला पीक, पण तुम्ही जून ते जानेवारी पर्यंत तुम्ही काय बी करू शकता. बरोबर ना? हो हो. तर हे सांगा की आता तुम्ही विपणनसाठी किंवा खत आणि बियाणे खरेदीसाठी काय पण प्रकल्प केले आहे का? तशा प्रकारचं तर आम्ही एकत्र खरेदी विक्री काही केली नाही सर. आमचं कृषी केंद्र असल्यामुळे आम्ही डीलर कडून होलसेल दरात आणतो आणि ते मग विक्री करतो आम्ही. बरोबर आहे. पण ते विक्री चांगली होत आहे तुमची? नाही फारसं काही तेवढा रिस्पॉन्स नाही सर तेवढा. काय कारण असेल भाऊ? आता कसं आहे की काही कृषी केंद्रामध्ये शेतकऱ्यांना अर्ध नगद अर्ध उधार भेटतात. आपला एफपीओ हा नवीन असल्यामुळे आपण उधारी वगैरे देऊ शकत नाही. बरोबर आहे. आणि आपल्याकडे भांग भांडवलाची कमतरता आहे. बरोबर आहे. तर आपला हा बोला ना. आणि यावर्षी तर सर फार विचित्र परिस्थिती आहे. ते गुलाबी बोंडे आल्यामुळे लोकांना फार उत्पन्न कमी झालं कापसाच. हो ना. बरोबर आहे. यावर्षी तर लई लॉकडाऊन मध्ये सुद्धा परिस्थिती खराब झाली. दुसरा पेज करू. नाही तुम्ही बोला जनार्दन भाऊ बोला तुम्ही. हा हा सर. यावर्षी तर आता मी पुढच्या वर्षी पुन्हा विचार करतोय की कसं कृषी केंद्र चालवायचं, नगदी पैशां कसं चालवायचं हा विचार करतोय आम्ही. आम्ही कुठून आर्थिक लाभ कुठून भेटते का बा, भांडवल काही भेटते का बा कंपनी चालवण्यासाठी आम्ही हे प्रयत्न करत आहोत. बरोबर आहे. ठीक आहे. तर कृषी सेवा केंद्रासाठी भांडवल पाहिजे, पण पहिले तर तुम्हाला बिझनेस पण वाढवावं लागेल ना. त्याच्या तुमची विक्री वाढली पाहिजे. बरोबर बरोबर है ना. आणि विक्री संगती तुम्हाला जे आपण म्हणतो ना की पैसे घरी येणे ते पण कंप्लीट झालं पाहिजे. कारण की तुम्ही जर व्यापारी सारखा जर उधार दिला आणि ते पैसे नाही आले तर एफपीओची ताकद नाही ते बाहेर काढण्याची. बरोबर आहे. म्हणूनच आमचा सर कमी आहे समजा विक्री वगैरे. बरोबर आहे. ठीक आहे. तर त्याच्यावर आपण काम करू या वर्षी भाऊ. ते तुमच्या कृषी विकास केंद्र जे आहे त्याची विक्री कशी वाढवून द्यायची, त्याच्यासाठी भांडवल कसं आपण मॅनेज करायचं है ना. तर ते मी लिहून ठेवतो. त्याच्यासाठी भांडवल आणि सेल्स तुमचे वाढवायचे. बरोबर ना? ठीक आहे. तर काय की तुमच्याकडे 700 सभासद आहे भाऊ. एक एक शेतकरी किती खरेदी करतो 12 महिन्यामध्ये? कॉटनची काय कॉटनची नाही, तुम्ही कोणते पीक घ्या. पण एक शेतकऱ्याचा खर्च किती असतो खत आणि बियाणे मध्ये? साधारणतः 15-20 हजार रुपये बियाणे खत लागतात. 20 हजारापर्यंत
कमीत कमी लागणार आहे, बरोबर आहे ना? तीन लागणार ते वेगळी हा ना. तर खत आणि बियाण्याचं जर 20,000 तर तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर 700-700 काय फिगर येत आहे सांगा मला. आता मोठा फिगर होते पण तेवढे शेतकरी आपल्याकडून नाही घेऊ शकत सर ते. काही काही शेतकरी दुसरीकडे जातात. नाही ते बरोबर आहे. 1,40,00,000 रुपयाची खरेदी होते तुमच्याकडे. 1,40,00,000 बरोबर हो ना. 1,40,00,000 तुमच्याकडे खरेदी होते, त्याच्यामध्ये आपण म्हणा की 50% बाहेर गेले है ना, तरी पण 70,00,000 तुमची विक्री झाली पाहिजे. हो आरामशीर होऊ शकते. होऊ शकते ना. पण आता किती होत आहे? आता काही नाही, 10,00,000 पर्यंत 7-8 लाख पर्यंत. नाही काय हरकत नाही बघ, आता जे आहे ते आहे. आपला उद्देश काय आहे का पुढे जायचं किथे ते तरी ठरलं पाहिजे, नंतर कसं जायचं आपण ठरवूया ना. बरोबर. कुठे जायचं ते तरी ठरलं पाहिजे. तर आता 7-10 लाख रुपये आहे, तर आपण टार्गेट काय 20,00,000 ठेवायचा की 25 ठेवायचा? 25,00,000 ठेवायला. 25 ठेवायला पाहिजे ना. ठीक आहे. तर 10,00,000 ते 7-25,00,000 लिहितो है ना. 7-25 लाख आपण पोसायचं आहे, ते आपलं टार्गेट आहे. बरोबर आहे. तर 25 लाख करण्यासाठी जर आपण 20,000 रुपये मोजले प्रति शेतकरी, तर किती शेतकऱ्यापर्यंत आपण पोहोचायचो? आपल्याला 100 ते 150 शेतकरी पर्यंत पोहोचतो आपण. परफेक्ट कॅल्क्युलेशन आहे तुमचा. हो हो. म्हणजे तुम्हाला कळते दादा की काय आपल्याला करावं लागेल, राईट? मला हे खूप चांगलं वाटत आहे. मी तुमचं कौतुकच करत आहे की लगेच तुम्ही कॅल्क्युलेशन केलं आणि मला सांगितलं की जर आपण 100 शेतकऱ्यांची संपूर्ण खरेदीपर्यंत पण आपण जर पोहोचू शकलो तरी पण आपला टर्न ओव्हर 20,00,000 रुपये होऊन जाते. हो ओके. नाही होऊ शकते. तर तुमच्याकडे असे 100 शेतकरी असणारच ज्याचा ट्रॅक रेकॉर्ड तुमच्याकडे चांगला आहे. हो हो. त्याचे लिस्ट बनवा. त्याची एक मीटिंग आपण घेऊ. ठीक आहे. त्यांना सांगू संपूर्ण मदत आम्ही तुम्हाला करू. किती डिस्काउंट मिळवायचे ते आम्ही जास्तीत जास्त मेहनत करू. गुणवत्ता अजून काय करायची आहे, तुम्हाला जे पाहिजे ते बियाणं तुम्ही अगोदर आम्हाला सांगा, ते आम्ही तुम्हाला वाटप करू. पण तुम्ही जे घेता ते तुम्ही एफपीओ करून घ्यायचे. 50% पैसे आता द्यायचे. 50% पैसे थोड्या वेळाने द्यायचे, त्याचा त्याने चेक दिला पाहिजे आपल्याला पोस्ट डेटेड चेक तुमच्या एफपीओ ला. त्यांचा लोड तर 50% कमी होऊन जाणार. आणि तुमचा ट्रॅक रेकॉर्ड तुम्ही त्यांचा बघून घ्या कसा आहे. म्हणजे 700 मध्ये 100 तरी जोडतीलच असे चांगले शेतकरी जे तुमचे जवळपासचे आहे आणि त्यांचे शेत चांगले आहे आणि ते मेहनत स्वतः करत आहे, शेतामध्ये जात आहे, आणि त्यांना आपण दुसरी मदत अशी करू की त्यांचं उत्पन्न वाढवण्यामध्ये आणि त्यांच्या मालाचं विपणन मध्ये पण आपण त्यांना मदत करू. या 100 शेतकऱ्याला तुम्ही समजा आपण दत्तक घेऊ. ते काय करत आहे, कसं करत आहे, त्याची पूर्ण माहिती आपण ठेवू आणि त्यांना माल जेव्हा विकायचा आहे त्याच्या मध्ये आपण त्याला पूर्णतः मदत करू. म्हणजे त्यांचं समाधान होणार. आपण मध्ये असलो की त्यांना 2 पैसे जास्त मिळणार. तर ते तुम्हाला कशाला सोडणार पुढच्या वर्षी. ते अजून आपण 100 घडू त्याच्यामध्ये है ना. ते 100 लिस्ट तुम्ही केव्हा देऊ शकाल? आता त्यांची लिस्ट सर आता बियाणं खरेदीच्या वेळेस पर्यंत भेटन. आता तर नाही भेटणार, थोडा अगोदर. कारण की ते मीटिंग घ्यावं लागेल ना. त्याने खरेदी केली नंतर तर मीटिंग घेऊन काय अर्थ नाही है ना. तुम्ही जर मार्च एप्रिल मध्ये ते लिस्ट बनवून घेतला किंवा जर फेब्रुवारी मध्ये पण बनवून घेतला तर आपण त्याची मीटिंग घेऊ. त्यांना जे पाहिजे ते बियाणे आपण ऍडव्हान्स मध्ये बुकिंग करू शकतो. तुम्हाला पैसे सर्व देण्याची गरज नाही अगोदर. 10-20% तुम्ही दिले तर तुमची बुकिंग आम्ही करून देऊ कंपनीमध्ये. पण त्याच्याने डिस्काउंट मिळणार, कारण की आपण जून मध्ये पाहिजे आणि जून मध्ये खरेदी करायला गेलो तर कोण डिस्काउंट देणार? नाही नाही, त्यावेळेस नाही भेटणार आपल्याला. एप्रिल तरी कमीत कमी करावं लागेल. कमीत कमी तुम्हाला मार्च मध्ये जर केलं ना, काय तुम्ही बघा कृषी सेवा केंद्र चालत आहे. एकदा माल कंपनीमधून डिलिव्हरी झाला ना
डीलर कडे आला, डीलर कडून डिस्ट्रीब्युटर कडे आला, डिस्ट्रीब्युटर कडून रिटेलर कडे आला, तर कंपनी मधून निघाल्यानंतर कंपनीचा रोल नाही राहत कुठे पण. नाही नाही, आपण तर कंपनीशीच बोलणार आहोत, कंपनीशी नेगोशिएट करत त्यांनी कुठून डिलिव्हरी द्यावी ते कंपनीने ठरवत. ते तुमच्या कृषी केंद्रावर ते डीलर थ्रू डिलिव्हरी देणार की ते डिस्ट्रीब्युटर थ्रू देणार की ते रिटेलर थ्रू देणार ते कंपनीने ठरवावं. आपल्याला डिस्काउंट पाहिजे आणि इतके बियाणे आम्हाला घ्यायचे, आमचं कमिटमेंट आहे तुम्हाला, असं आपण करार करू कंपनीशी. आणि त्यांनी जर ऍक्सेप्ट केलं की एक गाव एक वाहन किंवा असं कमी वाहन मध्ये जर ते अग्री करून घेतले तर आपलं काम अजून सोपं होऊन जाणार की 15-20 वाहन नाही आणि 3 वाहनचा आपण चॉईस देऊ की या 3 वाहन मध्ये तुमचे जे चॉईस आहे तुम्ही 5 नाव दिले त्याच्यामध्ये हे 3 वाघ आहे आम्ही तुम्हाला 10%, 5% डिस्काउंट देणार आहोत. म्हणजे आपल्याला कमी कंपनीशी जर आपण बोललो तर जास्त डिस्काउंट मिळू शकणार. बरोबर आहे ना. आणि ते माल तुमचं कृषी सेवा केंद्र मध्ये येणार, कृषी सेवा केंद्र त्याची वाटप करणार, म्हणजे तुमच्या कृषी सेवा केंद्राच्या टर्नओव्हर असं पण वाढून जाणार आहे आणि तुम्हाला कमिशन पण मिळणार त्याचं. है ना, हे करू शकतो आपण. नाही करू शकतो सर, आम्ही असा प्रयत्न पण केला होता पण लोकांनी पैसे वगैरे जमा नव्हते केले, असे आम्ही एकत्र खरेदीचा विचार केला होता एकदा. हो पण ते एका वेळेस सर्वांचे पैसे मग गोळा व्हायचे नाही, मग आम्ही कृषी केंद्रातून मग त्यांना मग विक्री करू. मग बरोबर आहे, पण ते बघा थोडा वेळ बघून करावा लागेल आणि थोडा वेळ पाहिजे याच्यासाठी. तुम्ही सडनली जाणार ना तर लोकांकडे पैसे नसतात. बरोबर आहे, तो प्रॉब्लेम तोच येतो सर. आम्ही आता संघटन एवढं मोठं उपसंघटन केलं आम्ही शेतकऱ्यांचं. प्रॉब्लेम कसं आहे, सर्व शेतकऱ्यांची परिस्थिती सारखी नाहीत ना. नाही, हा आणि कोणाचे पैसे जमते कोणाचे नाही जमत, त्यामुळे एका वेळेस आम्ही एक दोनदा प्रयत्न केले एकत्र खरेदी करण्याचा. आम्ही कृषी केंद्रा थ्रू बा एकत्र खरेदी करायची आणि त्यांनी कमीत कमी भावामध्ये त्यांना बा बियाणं द्यायचं, हा आमचा प्रयत्न चालू आहे. पण ते आमचं काही अजून सक्सेस झालं नाही अजून एकत्र खरेदीत. दादा तुमचा उद्देश इतका चांगला आहे म्हणून आम्हाला वाटते की इथे तुमच्या संगती राहून तुम्हाला काहीतरी मदत केली पाहिजे म्हणून हे सूचन मी दिलं की जर एका मोठ्या संघटनाला आपण एका संगती चालू शकत नाही तशी जर क्षमता त्या संघटनेमध्ये म्हणजे सर्व शेतकऱ्यांमध्ये एक सारखी नाहीये तुम्ही सांगितलं ना, तर त्याचे आपण भाग पाडायचे, स्मॉल स्मॉल ग्रुप करायचे. आपण 100-100 7 ग्रुप जर केले तुमच्या ह्याच्यामध्ये तर जे सर्वात सक्षम 100 आहे त्यांच्यावर इमिडिएट फोकस करायचा आणि जे सर्वात वीक आहे त्याला आपण कशी मदत करू शकतो ते पण करायचं. नंतर मध्ये जे आहे ते लोक जोडतील आपल्या समोर. सर्वात सक्षम आहे असे 100 शेतकरी तर तुम्हाला मिळून जाणार 700 मध्ये. काय काय तुम्हाला आता अनुभव चांगला झालेला आहे, 7 वर्ष झाले तुम्हाला. ओके नाही बरोबर. आणि त्यांच्या विपणन मध्ये आपण मदत करणार आहोत. विपणन मध्ये सर्वांची मदत करायची पण त्या 100 तर पूर्ण लक्ष द्यायचं आपण. त्यांना 1 रुपया मार्केटमध्ये खाली मिळायला नाही पाहिजे, वर मिळायला पाहिजे पण खाली नाही, तसा प्रयत्न आपण करू. बरोबर आहे सर, है ना. तर त्या 100 तुम्ही जर मेंबर बनवून घेतले कॉटन गुरु महापी फेडरेशन के मेंबर के, याच्यामध्ये आम्ही तुम्हाला जोडणार आहोत आणि तुम्हाला डिस्काउंट पण मिळणार आहे आणि ते आम्ही करून देऊ तुमच्या स्वतःच्या FPO मध्ये राहणार आहे त्याच्यामध्ये तुमच्या मदतीसाठी. तशी जर आपण मिटिंग घेतली ना तर मला नाही वाटत की तुमचा हा धाव फेल होण्याचा चान्स जास्त आहे, कारण की तुम्ही आता एक लहान ग्रुपवर फोकस करत आहात आणि हे 100 ग्रुप जर तुमचा सक्सेस झाला, तुमच्या टर्नओव्हर वाढला, तर कंपनीकडून अजून अधिक डिस्काउंट मिळवण्यामध्ये आणि ते लहान शेतकऱ्यापर्यंत पास ऑन करण्यामध्ये आपल्याला मदत होणार. ओके नाही. आणि 100 शेतकऱ्यांचं शेतमालची जर आपण विक्री केली, विपणन मध्ये अजून काय प्रकल्प केले आहे का आपण? नाही सर, नाही केले ना. तर बघा तुम्ही काहीतरी, तुम्ही एक फार्मर प्रोड्युसर कंपनी आहात बरोबर आहे, त्याचा उद्देश बिझनेस आहे, कारण की तुम्ही एक बिझनेस कंपनी बनवली आहे, त्याचे GST तुम्ही घेतले असेल, GST रिटर्न भरत असाल, CA ला पैसे देत असाल, CS ला देत असाल, है ना. कंपनी सेक्रेटरी होते इकडे, CA येतो, तुमच्या अकाउंटंट असणार, तर खर्च तर आहे तुमचा, तर त्या खर्चासमोर आपली कमाई पण असली पाहिजे. नाही कमाई नाही सर, म्हणून तेवढं कंपनी मागं आली आहे ना. हा नाही, त्यांनी काय सांगितलं, 9,000 पेक्षा 7,900 नाही 8,900 कंपनीची ही परिस्थिती आहे.
म्हणजे तुम्ही एकटे नाही आहात तिकडे, पण आपल्याला टार्गेट ते आहे की त्या 100 मध्ये आपल्याला जायचे, जे 3 वर्षात सतत नफा मिळवत आहे त्या रेंज मध्ये आपल्याला जायचंय, तिकडे पोहोचायचं आहे. अपना लक्ष्य वही है ना. अनुभव आहे तुमच्याकडे, तुमची इच्छा शक्ती आहे, आणि तुमच्याकडे शेतकरी बळ चांगला आहे. अजून पण 600 शेतकरी सभासद आहे, याचा फायदा तुम्ही घेतला पाहिजे. और अभी नाही तो कभी नाही, कारण की पुढे खूप नवीन एफपीओ बनणार आहे, ते लोक शेतकरी खेचणार आहे एकमेकांचे. हा ना, त्याचा अगोदर जनधर्म आपण काय विशेष करून एक विशेष प्रोग्राम मध्ये त्यांना सम्मिलित करायचं 100 शेतकऱ्यांना, आणि फायदा पुरे 700 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचा. आहे तयारी? आता बॉडी सर डायरेक्टर लोकांशी बोलावं लागेल सर. मी तर एक संस्थेचा एक कार्यकर्ता म्हणून यांना मदत करतोय. बोलण्यासाठी स्वतःचा डोक्यात आणि मनात ते बसलं पाहिजे ना. अजून काय डाऊट आहे तर तुम्ही विचारा. नाही नाही डाऊट काही नाही सर, तुमचा डाऊट क्लिअर झाला पाहिजे. मला तर जनार्दन भाऊ कन्व्हिन्स पाहिजे, तुमचे 700 शेतकरी आणि तुमचे डायरेक्टर बढतर होतील नंतर कन्व्हिन्स. नाही आता आपल्या 100 लोकांमध्ये कोण आहे आजच्या कार्यक्रमामध्ये? जनार्दन भाऊ आहे. नवीन कोण बघत आहे? जनार्दन भाऊ बघत आहे. बरोबर, तुम्हाला कन्व्हिन्स झाला पाहिजे. डाऊट असेल तर विचार. नाही आता आपल्याला 100 शेतकऱ्यांना पण आपल्याला शेअरधार करून घ्यायला लागेल ना कॉटन गुरुचे. मग हो, आणि ते त्यांची इच्छा आहे. त्यांची इच्छा आहे. आपण कोणाला कंपल्शन करतो का की पैसे नाही दिले तर तुम्हाला आम्ही मदत नाही करणार? नाही नाही. कंपनी जसं आम्ही माहिती सोबत आम्ही शेअरधारक भरून त्यांचे सभासद आहोत माहिती सोबत पुणे, त्यांच्यासोबत आम्ही 11,000 रुपये धरून त्यांचे शेअरधारक आहोत. बरोबर, तशा प्रकारचं कंपनीला शेअरधारक करून अशी मदत करता येईल का? कंपनीला शेअरधारक करून मदत करण्याची ही योजना मी तुम्हाला सांगितली. तुम्हाला शेतकऱ्याला करून देणं तर शेतकऱ्याला काय फायदा होणार? बघा, ते त्यांनी 11,000 घेतले, मी तर 1,000च मागत आहे. आम्हाला काय पैसे गोळा करून शेअरधारक वाढवायचे नाहीये, है ना. आम्हाला ते 1,000 रुपये दिले तर तुम्ही 1 शेअर मध्ये आमच्याकडून तेच मदत मिळू शकता जे 10,000 लोक देणार आहेत आणि मिळवणार आहेत. पण दुसरा काय आहे की शेतकऱ्यापर्यंत कोणी पोहोचतो की नाही, ते तुम्हाला शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यामध्ये काय मदत करत आहे दुसरा कोणी पण 11,000 रुपये घेऊन? आणि हमीभाव नसले बाजारमध्ये, आज सोयाबीन मध्ये हमीभाव नाहीये, तर त्याची खरेदीमध्ये एफपीओ सर कुठेही रोल आहे का? हमीभावची खरेदी असेल तर एफपीओला व्यवसाय मिळेल, हमीभावची खरेदी नाही आहे तर एफपीओला काही व्यवसाय नाहीये. आमचं तसं मॉडेलच नाहीये भाऊ. 12 महिने एफपीओला काहीतरी बिझनेस असला पाहिजे आणि 12 महिने शेतकऱ्यांची आपण काहीतरी मदत केली पाहिजे. म्हणूनच तुमचा वेबिनार मी जॉईन केलाय. त्या दिवशी सरांशी बोलणं झालं माझं. बरोबर, आपल्या राजेंद्र सरांशी बोलणं झालं. ते वेबिनार तुमचा थोडा वेगळा वाटला म्हणून मी इच्छुक होतो की जॉईन करण्यासाठी. बरोबर, आम्ही महाएफपीओ सोबत आम्ही 4-5 वर्षापासून काम करत आहोत, तूर खरेदी पण करत आहोत. पण ज्या वर्षी हमीभावापेक्षा जास्त भाव असेल इकडे मार्केटमध्ये तर आपलं सेंटर चालू शकणार नाही. यासाठी कंपनीसाठी इन्कम सोर्स काय आहे, असं वेगळं काय असेल तर आम्ही विचार करता येईल बाबा. म्हणून तिथे पण तुम्हाला बिझनेस नाही आहे भाऊ. बिझनेस कुठे? तुम्ही तिकडे कमिशन एजंट आहात. बरोबर आहे, कमिशन आहे. तुमच्या बुक्स मध्ये काय येणार आहे? कमिशन 2 लाख रुपये, 1 लाख रुपये, 3 लाख रुपये मिळाला, जे 4-5-6 महिन्यानंतर तुम्हाला मिळतो. बरोबर आहे. आता तुम्हाला भांडवल पाहिजे. तुम्ही सांगितलं 10 लाख रुपये आम्हाला पाहिजे. तुम्ही कंपनीला फायनान्स कंपनीला अप्रोच करणार, बँकला अप्रोच करणार, ते सांगणार तुमचा टर्नओव्हर किती, तुमचा व्यापार किती. आपण काय सांगायचं? व्यापार तर नाही, आमचं कमिशन आहे एफपीओचा आणि नाफेड मधून आम्हाला 2-5-10 लाख रुपये कमिशन मिळतो. व्यापार कुठे नाही. व्यापार तर 5 लाखचा पण असला आणि कमिशन 15 लाखचा असला तर भांडवल कोणाला मिळू शकते? तुमच्याकडे पैसे असेल तर तुम्ही कोणाला देणार? तुम्ही ज्याच्याकडे व्यापार आहे त्याला. हॅलो सर जी. हा, है ना. तर हे आहे काम. आवाज थोडा कमी येतो. कमी येतो का अजून पण?
आणि सर जी आमच्या एपीओचे एक किशोर झाडे म्हणून आपल्या याला जॉईन आहेत, त्यांच्याशी थोडं बोलून घ्या, बोलून घ्या सर. बोला ना किशोर. केव्हीकेचे एक हे आहेत मुंबई एपीओचे, ते हे आहेत डायरेक्टर. डायरेक्टर आहेत ना. बोला किशोर भाऊ. किशोर भाऊला घ्या ना याच्यावर लाईन. किशोर भाऊ जर लॉकडाऊन असेल तर बोलू शकतील. आता किशोर भाऊचा नावानी ते लॉकडाऊन नाहीये. एक वर्षा केतू गाडमे आहे, एक रितेश भोंगाडे आहे, आणि एक आहे तसा फक्त मोबाईलचा बॉर्डर लिहिला आहे पण ते कळत नाहीये. तुम्ही सांगा ना भानुदाजी काय म्हणू इच्छिता. हॅलो. हो हा सर, मी गडने बोलतो. हो बोला ना गडनेजी. सर मी आताच नवीनच ओपन केले. हा ऍक्च्युली माझा लायसन आता आलेला आहे 2 दिवसामध्ये. ओके. तर आता सुरुवात कशी करावी लागेल. ओके. तर कोणत्या क्षेत्रामध्ये आहात आपण. सर मी टीचर मध्ये. कुठे आहात. टीचर परभणी जिल्हा. अच्छा परभणी जिल्ह्यामध्ये आहात ना. बरोबर. आता नवीन एफपीओ चालू केलाय तुम्ही. हो. तर पुढे मागे तुमचा काय अनुभव आहे. तुम्ही शेती केली आहे की नोकरी केली आहे की कसं, तुम्ही बॅकग्राऊंड काय आहे. शेती पण आणि नोकरी पण केली. शेतीचा अनुभव आहे सर. शेतीचा अनुभव आहे ना. खूप छान. तर तुम्ही बघा हे नक्की करू शकता. नवीन एफपीओ आहात, तुम्ही यंग आहात, अजून युवा तुम्हाला व्हायचा आहे. तर सुरुवातीमध्ये हे मनात तुम्ही बसून घ्या की मला बिझनेस करायचा आहे. मी फार्मर प्रोड्युसर कंपनी बिझनेस करण्यासाठी बनवली आहे. हे तुमचं क्लिअर असलं पाहिजे एकदम. लहान करणार, आता पुढे जाऊन मोठा करणार, पण करणार बिझनेस हे नक्की आहे का. हो सर. नोकरी तर तुम्ही करत होता. हो बरोबर. नोकरीमध्ये इतकी मजा आहे का. नाही ना सर, म्हणून तर सोडलं. तुझं बरोबर आहे की नाही. आता इथे पण कमिशन करायचं आहे की बिझनेस करायचं आहे. बिझनेस करायचं. हो. तर हे जर तुमच्या मनात क्लिअर असलं ना, तर त्यानंतर येतो बिझनेस प्लॅन. दर बिझनेस एक प्लॅन वर अवलंबून असते. तुमची योजना काय आहे आणि ती योजना जर व्यवस्थित असली ना, तर कोणताही बिझनेस सक्सेस होण्याचे चान्सेस 90% वाढून जातात. है ना. वॉरेन बफेचं नाव ऐकलंय का. हो हो ऐकलं. है ना. ते जगामध्ये सर्वात धनाढ्य पैसेवाल्या व्यक्तीमध्ये टॉप 5 मध्ये त्याचं नाव 20 वर्षापासून आहे. त्यांनी सांगितलंय की एका हुशार व्यक्तीनी बिझनेस केलं बिझनेस प्लॅन शिवाय, आणि एका गाढवनी म्हणजे एका वेडा व्यक्तीनी बिझनेस केला बिझनेस प्लॅन सहित, तर त्या वेड्याची सक्सेस होण्याचे चान्सेस जास्त आहे. किती मोठी गोष्ट सांगितली त्याने. आणि असा माणूस जर असं म्हणत असेल तर ते आपल्याला ऐकायला पाहिजे की नाही. है ना. तर बिझनेस प्लॅन आपण बनवायचा आणि आपल्या सभासदाला त्या बिझनेस प्लॅन मध्ये जोडायचं, म्हणजे तुमचा तुमची ताकद इतकी वाढून जाणार. आता तुमच्या बघ, समजा 100 शेतकरी जोडलेले आहे, तर ते एक आणि ते 100 101 होऊन जाणार. आता काय स्थिती आहे की शेतकऱ्यांना माहितच नाही एफपीओ मध्ये काय चाललंय. खूप सारे एफपीओ मध्ये तर आम्ही बघितलं की दुसऱ्या डायरेक्टरना पण माहित नाही काय चाललंय. एकच डायरेक्टर ड्रायव्हिंग सीटवर आहे, ते गाडी चालवत आहे. कितना गाडी को चला सकेंगे. अब गाडी का लोड बढ जाएगा तो वो गाडी फिर आगे नहीं चल पाएगी. जास्त लोकांना जोडा तुमच्या मिशन मध्ये की काय करायचंय. एक बिझनेस प्लॅन झाल्यानंतर लोकांना जोडायचं, तर पैसे तुमच्यासाठी गौण होऊन जाणार. कारण की लोकांचा सपोर्ट मिळाला तर तुम्हाला जास्त पैसे घेण्याची गरज नाही पडणार मार्केटमधून. लोक सपोर्ट करणार तुम्हाला. आणि एक लहान बिझनेसचा डील आपण करायचा आणि त्यात ते अनुभव घेऊन ते हळूहळू मालच्या ऍग्रिगेशन म्हणजे माल गोळा करून मोठ्या खरेदीदाराला आपण विकायचं. तुमच्या एरियामध्ये तर कापूस खूप होतो. हो सर, कापूस भरपूर आहे. बरोबर आहे. तिकडे सोयाबीन पण आहे. सोयाबीन कापूस आहे.
ओके नाही तर हे दोन तर आपण विक्रीमध्ये मार्केटिंग सेटअप आपण करू शकतो सर आपल्याकडून लोक जोडले जर आणि टेक्नॉलॉजीला आपण जोडल्या आपला मोबाईल ऍप्लिकेशन वर खरेदी आणि विक्री दोघांचं ऑप्शन आहे म्हणजे स्मार्ट वर्क करायचं आपण धावपळ करून घरी घरी सॅम्पल जाऊन विकण्याचा आता वेळ थोडी आहे ना हा जमान्यात नाही आहे आपल्याला 2-5 किलो थोडी विकायचं आहे आपल्याला टन मध्ये विकायचं आहे टन मध्ये विकण्यासाठी तुम्हाला टेक्नॉलॉजी पाहिजे तर हे मोबाईल ऍप्लिकेशन असं तुम्हाला काम येणार आहे हे कॉटन ग्रुप आहे उपयोग फेडरेशन आपल्याला देत आहे तर त्याचा उपयोग करा तुम्ही त्याचे मेंबर व्हा आणि तुम्ही सभासदांना पण मेंबर बनवा तर त्यांना तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचू शकणार आता काय प्रॉब्लेम होते बघा आता एक एपीओशी आपण बोललो 700 मेंबर आहे 700 मेंबर पर्यंत पोहोचायचं कसं त्याने SMS केला तर एक एक SMS 1 रुपया 1.5 रुपयाने जर आपल्याला पडला तर किती पैसे लागणार आहे सर्वांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एक ग्रुपमध्ये जोडू शकत नाही तुम्ही 3-4-5 ग्रुप बनवावे लागेल पण मोबाईल ऍप्लिकेशन ने तुम्ही एक मेसेज टाकला की सर्वांना मिळणार आणि फ्री मध्ये ओके नाही तर ते टेक्नॉलॉजीचं पॉवर आहे तर तुमचे उद्या 2000 शेतकरी पण सभासद झाले तरी पण हेच टेक्नॉलॉजी तुम्हाला कामाला येणार आहे खरेदीमध्ये आणि विक्रीमध्ये एक शेतकरी कमीत कमी 2000 ची खरेदी करतो तुम्ही ऐकलं ना आता तुम्ही 100 शेतकरी केले तर 20 लाख रुपये होऊन जाणार त्याच्यामध्ये 1% पण तुम्ही जर बिझनेस केला तर 20,000 रुपये तुमचे झाले 1% बिझनेस केला तरी पण आपण त्यात 5% बिझनेसचा विचार करत आहोत खत आणि बियाण्याचा बिझनेस 5% बिझनेस होऊ शकते आणि हे फक्त 100 शेतकरीचा टार्गेट आहे 500 केले तर 1000 केले तर हे ऑपॉर्च्युनिटी आहे आपल्यासाठी बरोबर पण आपण टेक्नॉलॉजीचा उपयोग केला पाहिजे आणि एक ब्रँडशी जर आपण जुळलो तुम्ही जर कॉटन गुरु सारखा ब्रँडशी जुळला तर खरेदीदार आपोआप आपल्या दारावर येणार आहे चालेल सर जोडण्यासाठी काय करावं लागेल सर सोपं आहे ना तुम्हाला सांगितलं 1000 मध्ये एक शेअर आपल्याला मिळतो आम्ही एकच शेअर देतो लोकांना तर एक शेअर घेऊन तुम्ही कॉटन गुरु MyFPOचे मेंबर बनू शकता आणि मेंबर बनल्यानंतर तुम्हाला काय काय योजना आहे ते करतील आणि तुमचं जे शेतकऱ्यांना तुम्ही मेंबर बनवून घेतलं तर त्याच्यामध्ये आम्ही 20% आम्ही FPOला देतो हे सांगणं जर राहिलं त्यांना आपल्या संघर्षवाल्यांना की आम्ही FPOला याच्यामध्ये पार्टनर बनवलेला आहे आम्हाला तर FPOला 12 महिन्याचा बिझनेस द्यायचा आहे तर जर तुम्ही शेतकऱ्यांना सभासद बनवलं तर त्याच्यामध्ये 20% पार्टनर FPO आहे म्हणजे तुम्ही 100 मेंबर बनवले तर त्याच महिन्यामध्ये आणि महिन्या महिने हिशेब होत आहे आमचा त्याच महिन्यामध्ये 20,000 रुपये तुमच्या अकाउंट मध्ये जमा होऊन जाते 100 FPO मेंबर बनले तर म्हणजे FPOला कंटिन्युअस बिझनेस मिळणारच आहे याच्यामधून आणि त्यानंतर खरेदी विक्री सर्व ठिकाणी FPOचा कमिशन फिक्स राहणार आहे आम्ही पण खरेदी विक्री करू शकतो करू शकता ना तुम्ही का नाही करू शकत कारण की हे तर आपल्याला करायचं आहे खरेदी विक्री नाही केली तर बिझनेस कसा होणार पण ते ऍपनी किती सोपं होऊन जाईल बिझनेस तुम्हाला मार्केटिंगसाठी कुठेही जाण्याची गरज नाही तुम्हाला इतका मोठा व्यासपीठ मिळणार आहे कॉटन गुरु सारखा आणि 15-20 बाहेर त्याच्यामध्ये कंटिन्युअस खरेदी करण्यासाठी तयार असतात वेगळ्या वेगळ्या प्रोडक्ट मध्ये तर सुरुवातीपासूनच हे प्लॅन तुम्ही बनवून घ्या तर 1 वर्षात तुमची बॅलन्स शीट चांगली बनून जाणार आणि 2-3 वर्षामध्ये आपण तुम्हाला भांडवलसाठी पण एक मोठ्या कंपनीशी टायअप करून देऊ आणि त्यानंतर तुम्हाला अजून मालची प्रोसेसिंग मध्ये पण तुम्हाला खूप मोठी संधी राहणार आहे फूड प्रोसेसिंग मध्ये है ना पण हे अनुभव आता इमिडिएट अनुभव तुम्हाला सभासद वाढवण्याच्या आणि त्यांना हे ऍग्रिगेशन प्रकल्प मध्ये जोडण्याचं हे करून घ्या है ना माल खरेदी विक्री झाली की 100 लोक तयार पाहिजे आपल्यासाठी हे 100 लोक खरेदी करणार आहे हे 100 लोक विकणार तेच 100 असू दे तरी पण सभासद फी तुम्हाला अजून सभासद बनवायची आहे ना हो सर
तर 1,000 रुपये तुम्ही ठेवू शकता ना, आम्ही जसे ठेवले 1 शेअरचे, तुम्हाला पाहिजे तितके शेअर किती द्यायचे तुमच्या सीएशी बोलून घ्या की किती शेअर आम्हाला देणं परवडते, कारण की आम्हाला तर या कंपनीचे जास्त शेअर धारक बनवायचे नाही आहे म्हणून आम्ही 1 शेअर देत आहोत. तर तुम्ही तर जास्त शेअर देऊ शकतात, 1,000 रुपये तर 1 शेअर तुम्ही बनवा. आणि जर तुम्हाला नॉन वोटिंग मेंबर बनवायचं असेल, साधारण सभासद, तर 100 रुपयाने तुम्ही बनवू शकता त्याला, है ना. त्याला वोटिंग राईट नसते, 1,000 रुपये दिले तर ते शेअर धारक होऊन जात आहे. भानुदास भाऊ तुम्हाला काय आहे का? भानुदास भाऊ तर हे आज आपल्या संगती जोडलेले होते संघर्ष फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि मुरुंबा फार्मर प्रोड्युसर कंपनी यांचे सभासद, आणि आज एक नवीन एफपीओ पण किशोर भाऊ, हे वर्षा केतू नाव आहे ना आपलं. हॅलो 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 हो हॅलो हो बोला. हॅलो डॉक्टर किशोर भाऊ झाडे दाखवते. किशोर भाऊ हा नमस्कार. हो नमस्कार. हॅलो हा जी हा नमस्कार म्हणलो. हा शिवाजी बोलतो. नमस्कार बोला ना. मला बोलताय ना? हो बोला ना. हा मी मुरुंब्याचाच आहे. ओके. हा ग्रुप वरती टाकलं होतं की बाबा कंपनीचे एक कॉटन गुरुच्या मार्फत मीटिंग आहे, त्यामुळे जॉईन झालो होतो. पण आमच्याच गावचे म्हणजे जॉईनच नाहीयेत. असं ना. एक दोघ जणच जॉईन आहेत. राईट राईट. हा ठीक आहे. आतापर्यंत तुम्ही जे ऐकला तर काय मत आहे आपला? नाही आपला प्लॅटफॉर्म खूप चांगला आहे की ज्याच्यातून शेतकऱ्याला अधिक नफा मिळेल या अनुषंगाने तुम्ही वेळोवेळी त्यांना माहिती देता, जे काही टेक्निकल गायडन्स किंवा प्लॅटफॉर्म लागेल ते उपलब्ध करून देता. पण मेन हेच की मूळतः जे उत्पादक कंपनीचे सभासद आहेत त्यांनी स्वतःहून जितका चांगला पुढाकार घेतील तितकं त्यांना जसं वर्क करत जातील तसं त्यांना बेनिफिट मिळत जाईल. राईट आहे. हे फार महत्वाचं आहे. शेतकऱ्याला तुम्ही जर कंटिन्यू बिझनेस नाही देणार तर तुमचे शेतकरी जुळतील कसे तुमच्याशी? नाहीच होणारच नाही. नुसती नावाला शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून जे काही उद्देश आहे की शेतकऱ्यांच्या हातामध्ये आर्थिक नफा अधिक अधिक कसा मिळेल हे आपण साध्य नाही करू शकणार. बरोबर आहे. आणि एफपीओचा उद्देश मिटून जातो ना जर तुम्ही बिझनेस नाही केला तर कंपनी कशाला बनवतात? हा तेच महत्वाचं आहे. कंपनीचा खर्च लागणारच आहे तुम्हाला. ऍन्युअल मेंटेनन्स आहे तुमचं, सीए कोण करूनच घ्यावं लागणार आहे. हो ते गव्हर्नन्स कंप्लायन्स सर्वच राहणार आहे, अस्तित्व राहणार नाही. आणि त्याच्यामध्ये त्याची पेनल्टी पण हेवी आहे. तुम्ही जर एजीएम पण वेळेवर नाही घेतली ना तरी पण 10,000 रुपये पर्यंतची पेनल्टी आहे त्याला. हो हो बरोबर. तेच आता गावातल्या सर्वांना आम्ही प्रयत्न करतोय मी नेहमी की ही कंपनी उभारण्यासाठी मी भरपूर प्रमाणावर सर्वांना एकत्र आणून कंपनी इस्टॅब्लिश केली. एमएससीपी जो प्रोजेक्ट होतो मागच्या 8 वर्षापूर्वी त्यावेळेस इस्टॅब्लिश केलेली आहे. म्हणजे एका ठिकाणची बंद पडत होती तर ती आमच्या गावाला कशी शिफ्ट करता येईल हे प्रयत्न करून मी गावात शिफ्ट केली, त्याची उभारणी केली, सगळ्यांना एकत्र आणलं. पण आज इन्फ्रास्ट्रक्चर उभ हा त्यावेळेस आता तर म्हणजे स्वतःहून लोक 30,000 रुपये जमा करून लोक स्वतःहून करतायत.
प्रायव्हेटही करतायत काही शासनाचं फंडिंग नसताना. बघा तुम्ही विजन बघितलं आणि तुम्ही आपल्या मार्फत आता जसं आमच्या गावामध्ये आहे हो नाही आता याच्यामध्ये आपल्या मार्फत जी सध्या फंक्शनिंग म्हणलं तर तेवढं नाहीये याला एकत्र आणण्यासाठी तुम्ही एखादं काही स्पेशली जसं आज ठेवलं होतं तुम्ही पण आता कसं कालचं जास्त इलेक्शन झालेलं आहे बरोबर आहे त्याच्यामुळं कदाचित बरेच जण एकत्र येऊ शकले याच्यामध्ये टिकले नाही येऊ शकले नाही. हो हो लोकल प्रतिनिधींना घेऊन जर आपण जर गावात जर जाऊन जे काही 15 जे सदस्य आहेत त्यांची जर कंपनीवाल्यांची जर आपण जर एखादी मीटिंग जर घेतली तर थोडंफार मला वाटतं की या कॉटनशी निगडीत आत्ताच नाही पण सध्याच्याला आमच्या कंपनीकडे क्लीन ग्रेडिंग युनिट आहे. ओके तसंच हळद हार्वेस्टिंग हळदचं पॉलिशर हळद कुकर हे सर्व आहेत. फक्त एक पल्वलायझर घ्यायची गरज आहे की हळद सुद्धा आम्ही पॅकिंग करून विकू शकतो. व्हेरी गुड. ब्रँडिंग करून. अच्छा हा तर याच्याशी निगडीत जर तुम्हाला जर काही जमू शकलं म्हणजे जे इझिली होऊ शकतं. आता मी म्हणजे ऍक्च्युली राहतो औरंबादला. अच्छा औरंबादला कृषी विज्ञान केंद्राला इन्चार्ज आहे आपल्या परभणी कृषी विद्यापीठाचं. ओके ओके तर बरोबर आहे. औरंगाबाद जर तुम्हाला शक्य जर झालं येणं जाणं असतं तिकडे. हा कृषी विज्ञान केंद्र औरंगाबादला इन्चार्ज आहे तिथे. ओके ओके हा जर तुम्हाला जर शक्य झालं की गावात जाऊन एखादी मीटिंग या सर्वांची घेऊन थोडस ज्याला आपण म्हणतो मोटिवेशनल करणं आवश्यक आहे बाकी सगळ्या गोष्टी आहेत. राईट बरोबर आहे. हा म्हणजे गटाकडे मोटिवेशन आणि आपण तर बघा एक स्ट्रॅटेजी देऊ त्यांना आणि एक प्रकल्प मध्ये त्यांना इन्व्हॉल्व्ह करू. कारण की फक्त मोटिवेशन करून आपण निघून गेलो तर 2-3 दिवस त्याची असर राहणार नंतर काय अल्टिमेटली तर बिझनेस करायचा आहे. आर्थिक काहीतरी हातात मिळते असं दिसल्यावर थोडंफार आणि सोपं जाईल. शॉर्ट ड्युरेशन मध्ये पण काय मिळायला पाहिजे आणि लॉंग ड्युरेशन मध्ये पण मिळायला पाहिजे. असं नाही की 2-3 वर्षात स्वप्न दाखवायचं की 3 वर्षानंतर मिळणार आहे तर तरी पण शेतकरी जुळत नाही. बरोबर बरोबर आहे ना. 3 महिन्यात हे मिळणार 12 महिन्यात हे मिळणार आणि 3 वर्षात हे राईट. तसं आपण नक्की करू शकतो. किशोर भाऊ तुमच्याकडे तुम्ही एक कार्यक्रम जर घेतला आणि परभणी इथं तर खूप मोठा तुमचं क्षेत्र आहे आणि हे इकडे तुम्ही जे केव्हीके मध्ये आहात त्याच्यामध्ये पण खूप लोक जोडलेले आहे तर तिकडे पण तुम्ही घेऊ शकता. जसे जालना केव्हीकेनी एक आमचा वेबिनार घेतला होता तर 2000 वर शेतकरी जोडले होते त्याच्यामध्ये त्यांचे. ओके आता सध्या औरंगाबाद मध्ये आम्ही कॉटन कनेक्टच्या माध्यमातून बरंच वर्क आहे. त्यांचं ऑर्गॅनिक कॉटन ग्रोअर FPO पण एस्टॅब्लिश आहे. मागच्या वर्षी पण जवळपास मोठ्या प्रमाणात ऑर्गॅनिक कॉटनची कल्टिवेशन होऊन खरेदीही झाली होती. ओके व्हेरी गुड. हा ज्याच्यामध्ये गंगापूर खरेदीमध्ये शेतकरी समाधानी आहे का त्याने पैसे प्रीमियम बरोबर मिळत आहे. रेट त्यांना मागच्या वर्षी बरा मिळाला होता. हा नाही मागच्या वर्षी म्हणजे बरोबर मिळत होता कारण टाइमिंग मिळत नाही. थोडा उशिरा रेट पैसे पोहचत. एक महिन्याला 2 महिन्याला रेट भरपूर छान आहे. लवकर भेटले तर शेतकऱ्याची काम होऊन जाते असते. अच्छा तर किती प्रोजेक्ट आहे असे कॉटन कनेक्शन कॉटनचे कुठं औरंगाबाद मध्ये का. हो हो औरंगाबाद मध्ये जवळपास 3 तालुक्यामध्ये त्यांचा आहे. जवळपास 5000 शेतकरी त्यांचे कनेक्ट आहेत. ओके कॉटन कनेक्ट इंडिया आपल्याला कदाचित असेल त्याबद्दल माहिती. नाही ओळखतो कंपनीला ओळखतो मी आणि त्यांचं काम पण मला माहिती आहे. काय की मी त्यांच्या शेतकऱ्यांना ट्रेनिंग दिलं होतं 2011-12-13 मध्ये ऑर्गॅनिक साठी BCI साठी असे. हा मग ते त्यांचे पूर्ण ट्रेनिंग हे आम्ही घेतलेले आहे आता मागच्या जवळपास 3 वर्ष.
त्यांचे काही जेवढे काही गट आहेत गंगापूर खुलताबाद वैजापूर आणि फुलंब्री तालुक्यात ओके तर त्यांची पूर्ण 100% ऑर्गॅनिक कल्टिवेशन प्रॅक्टिसेस मॅनेजमेंट ऑन फील्ड ऑर्गॅनिक इनपुट प्रोडक्शन यांच्याशी निगडीत आपण केव्हीके मार्फत पूर्ण घेतलेले आहेत. खूप छान. तुमचा नंबर द्या ना किशोर भाऊ. हो घ्या ना. बोला. 9921 ओके 8081 ओके 38 ठीक आहे. तर बघा ऑर्गॅनिक साठी मी तुमच्याशी वेगळा बोलणार. आपल्याला ऑर्गॅनिकचे प्रोजेक्ट सुरू करायचे. आमच्या संगती तर खरेदीदार डायरेक्ट जोडलेला आहे आणि कॉटन गुरु तर तुमची तुम्ही ऑर्गॅनिकचा काम जर बॅकग्राऊंड मी दिलं तर 2007-8-9 मध्ये अकोला मूर्तिजापूर इथे ऑर्गॅनिकचे क्लस्टर बनवण्यामध्ये आम्ही तेव्हा तर हे FPO वर्ड प्रचलित नव्हता पण घट क्लस्टर होता त्यावेळी तर त्यावेळी क्लस्टर बनवून FPOचे हे ते क्लस्टर ते रजिस्ट्रेशन करून आणि त्यांना 20-30% पर्यंत आम्ही बोनस मिळवण्यामध्ये मदत केली होती मूर्तिजापूरमध्ये 2007-8-9 मध्ये. मग त्यानंतर ऑर्गॅनिक मध्ये खूप भेडसेट झाली आणि तिकडे आमचा विश्वास कमी झाला म्हणून ते BCI प्रमोट करण्याची सुरुवात केली आम्ही 2011-12-13 मध्ये आणि 2016 पासून FPO जेव्हा थोडे ऍक्टिवेट झाले तेव्हा आम्हाला परत आशा आली की आता आपण सेंद्रिय प्रोजेक्ट परत सुरू करू शकतो. तर या वर्षी आम्ही कमीत कमी 5 ICA सुरू करणार आहोत विदर्भ मध्ये. मी जाऊन आलो मागच्या आठवड्यामध्ये आणि तिकडे ऑलरेडी बोलणं झालेलं आहे अमरावती वर्धा आणि यवतमाळ मध्ये. तर हे आपण सेम मराठवाड्यामध्ये पण करू शकतो आणि खरेदीदार BCI चा प्रोजेक्ट आमच्या गावातही होता मुरुंब्यामध्ये. ओके हा त्याचंही बरंच वर्क झालेलं आहे मुरुंब्यामध्ये. राईट. आणि दोघे करू शकतो ज्यांना BCI करायचं BCI आणि ऑर्गॅनिक करायचं ऑर्गॅनिक. पण आपला उद्देश क्लिअर आहे की मार्केटिंग मध्ये तुम्हाला हमी भाव पेक्षा जास्त भाव मिळणे पाहिजे नंबर वन. ते महत्त्वाचं हे आपण करार मध्ये पण लिहू शकतो काही काही आम्ही फोर्स करणार बाहेरला की हे तुम्हाला लिहून दिलं पाहिजे नंबर वन. नंबर टू की पैसे इमिडिएटली मिळायला पाहिजे दुसऱ्या दिवशी. राईट राईट. सेकंड डे तुम्ही 50 रुपये कमी द्या पण पैसे दुसऱ्या दिवशी द्या. हा बरोबर आहे सर. हे शेतकऱ्यांना आपण कसं थांबायचं हो. एक तर त्यांना भावची लालच देऊन आपण 8-15 दिवस थांबू शकतो. महिना 2 महिना नाही थांबू शकत. आणि कार्ड आहे ते कोण फायनान्स करणार. बरोबर. 2 महिन्याला पैसे आले सर माझे कापस. तर काय होणार की जेव्हा आपण माल मागायला जाणार ना तेव्हा 100 शेतकऱ्यांमधून 50 आपल्याला विकणार. 50 बाजारमध्ये विकून टाकणार त्याला कन्व्हेन्शन म्हणून. कारण की त्यांना पैसे लगेच पाहिजे है ना. तर आपण हे करायचं व्यवस्थित जर झालं आणि शेतकऱ्यांना जर अधिक पैसे मिळाले तर नक्कीच तुमच्या सोबत मुरुंब्यातले सुद्धा येऊ शकतील. हा या कार्यक्रमाचा सुरुवातीमध्ये 3 उद्देश सांगितले. खरेदीदाराला शेतकऱ्याचा दारापर्यंत आणायचं. इमिडिएट पेमेंट दुसऱ्या दिवशीच पेमेंटची व्यवस्था झाली पाहिजे. आणि तिसरा म्हणजे FPOला एक बिझनेस मॉडेल बनवून हो. हे 3 उद्देश आपले कंटिन्यू 12 महिन्यामध्ये चेंज होणार नाही कुठे पण. येस येस. ऑर्गॅनिक प्रोजेक्ट मध्ये पण ते सेम राहणार आहे. सर्टिफिकेशन मध्ये मदत पाहिजे तुम्हाला दुसऱ्या का ट्रेनिंग. आमचं तर बघा दुसरं कोणीही सोईंग आणि फर्टिलायझर मॅनेजमेंट मध्ये पडत नाहीये. पण तुम्ही आमचे प्रदर्शनशेचे प्रकल्प बघा. तुम्ही आमचे कॉटन गुरु युट्यूब चॅनल बघा. किती सारे प्रदर्शन शेत मध्ये आम्ही काम केले. आमची लागवडची पद्धत पण अलग आहे एकदम वेगळी आहे. आणि त्याच्यामुळे आणि फर्टिलायझर मॅनेजमेंट जे आम्ही शिकवतो शेतकऱ्यांना त्याच्यामुळे त्याचं उत्पन्न वाढलाच पाहिजे. 100% म्हणजे तुमचं उत्पन्न मध्ये वाढ होणार होणार आणि होणारच. येस येस. तर ते पण महत्वाचं आहे ना. कारण की तुम्ही इंटरव्हेन्शन जर तुम्ही एका ठिकाणी केला तर नाही चालणार. ते तिघे ठिकाणी असलं पाहिजे. एक यील्ड वाढून द्या उत्पन्न वाढून द्या म्हणजे एक गुणवत्ताकडे फोकस करा. म्हणजे बेस्ट क्वालिटीचा पीक असला पाहिजे जे पण असो कापूस असो का सोयाबीन असो ते कसं मॅनेज करायचं. आणि थर्ड आहे मार्केट. हे तिघांमध्ये आपण मदत करतो. आणि जिनिंग फॅक्टरी आपले खूप ओळखीचे आहे. सोयाबीनचे खरेदीदार पण ओळखीचे आहे. आपले जवळपासच्या कोणत्याही फॅक्टरीला कॉटन गुरुचं नाव आला की आम्हाला माल तुमच्याकडे प्रोसेस करायचा आहे तर
कोणीही नकारणार नाही. पण ते आहे तुमच्यासारखी संस्थेची मदत याच्यासाठी पाहिजे, कारण तुमचा बेस खूप स्ट्रॉंग आहे, तुमच्याकडे रिसर्च पण आहे आणि तुमच्याकडे शिक्षित टीम पण आम्हाला मिळून जाणार आहे. तर हे बेस खूप महत्वाचं आहे. वी कॅन टेक दिस टू अनदर लेवल डॉक्टर्सकडे.